नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित प्रकरण क्रमांक 3 घातांक व घनमूल या प्रकरणामध्ये अगोदर आपण घातांकाचे जे वेगवेगळे नियम आहेत त्यानंतर घातांक परिमेय संख्या असतील तर त्यांचा अर्थ काय याची चर्चा या ठिकाणी केलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर बघितलं खऱ्या अर्थाने घातांक आणि घनमूल हे बघत असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर घन आणि घनमूळ हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा या प्रकरणामधला जो भाग आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण घन बघूया आणि घन बघितल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी घनमूळ हे या ठिकाणी ठरवता येईल किंवा काढता येईल। तर या ठिकाणी आपण जर बघितलं घन आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण बघतो घन म्हणजे काय एक उदाहरण आपण घेतलं 3 च्या डोक्यावरती 3 लिहिणं म्हणजे घात 3 याला आपण घन म्हणतो। मग हे सोडवताना आपण अगोदर सांगितलेलं आहे की या ठिकाणी डोक्यावर 3 आहे म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने किती वेळा 1 2 3 वेळा गुणा आणि हा गुणाकार जर आपण या ठिकाणी काढला 3 त्रिकोण 9 गुणिले 3 9 त्रिकोण 27 म्हणजे या ठिकाणी 3 चा घन बरोबर 27 असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल। लक्षात घ्या म्हणजे एखाद्या संख्येचा घन करणं म्हणजे त्या संख्येला 3 वेळा त्याच संख्येने या ठिकाणी गुणणे। आता या ठिकाणी एखादी संख्या ऋण असेल उदाहरणार्थ या ठिकाणी 5 आहे ऋण 5 चा घन आपण या ठिकाणी लिहिला तर या ठिकाणी आपण जर बघितलं ऋण 5 चा या ठिकाणी घन करत असताना ऋण 5 गुणिले ऋण 5 गुणिले कंसामध्ये परत ऋण 5 कारण दोन चिन्ह आपण सलग लिहू शकत नाही। आता हे सोडवायचं म्हणलं तर या ठिकाणी 5 5 25 ऋण ऋण धन होईल गुणिले ऋण 5 आता 25 5 125 मात्र हे ऋण धन ऋण होईल म्हणजे ऋण 5 चा घन हा काय येईल ऋण 125 येईल। म्हणजे यावरून आपल्या असं लक्षात येतं की धन संख्यांचा घन हा धनच असतो तर या ठिकाणी ऋण संख्यांचा घन हा ऋण संख्या या ठिकाणी येते। आता अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी या प्रकरणामध्ये ज्या परिमेय संख्या या ठिकाणी बघितलेल्या आहेत अशांचा जर आपल्याला या ठिकाणी घन करायचा झाला तर या ठिकाणी आपण जर बघितलं त्यांचा घन कसा करायचा तर तेही आपण या ठिकाणी बघूया। उदाहरणार्थ या ठिकाणी 3/7 ही एक परिमेय संख्या आहे आणि तिचा आपल्याला काय करायचं घन करायचं मग ती ऋण असो किंवा धन असो समजा ऋण आहे आपण धन तर हिचं या ठिकाणी गणन करायचं आहे तर गणन करायचं म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की 3 वेळा या ठिकाणी आपण जर बघितलं त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणणे आणि साती साती 49 त्रिक 49 सत्त 49 गुणिले 7 हा गुणाकार आपण जर केला तर 7 9 63 3 5 6 7 4 28 आणि 6 34 म्हणजे 343 तर या ठिकाणी ऋण ही संख्या येईल 343 म्हणजे ऋण 3/7 या संख्येचा जो घन आहे तो किती आलेला आहे तर ऋण 27/343 या ठिकाणी आलेला आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवता येतील आणि उदाहरण या ठिकाणी सोडवून आपण या ठिकाणी दिलेल्या संख्यांचा घन या ठिकाणी करू शकतो।
समझाने अपना एक पॉइंट एक संख्येचा घन ऍडजस्ट करायचा तो ही मांडणी करताना ऍडजस्ट त्या संख्येला त्या संख्येने तीन वेळा गुणणे सोडवता अशा पद्धतीने आपण जर बघितलं दिलेल्या संख्यांचे जे घन आहेत ते आपल्याला या ठिकाणी करता येतात अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं हे घन आपल्याला या ठिकाणी सहज करता येतात। आता त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो दिलेल्या संख्येचे घनफळ या ठिकाणी काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। म्हणजे घन आपण या ठिकाणी केले पण या ठिकाणी घनमूळ हे तेवढंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे। तर ते घनमूळ कसं काढायचं याची चर्चा या ठिकाणी आपण करूया। हे लक्षात आलं सर्वांच्या व्यवस्थित तर पुढे या ठिकाणी जाऊया आपण यावर आधारित उदाहरण या ठिकाणी सोडवायचे। आता घन झाल्यानंतर आपल्याला घनमूळ या ठिकाणी सोडवायचे। आता घनमूळ या ठिकाणी सोडवत असताना या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक पद्धतीने या ठिकाणी घनमूळ या ठिकाणी आपल्याला काढता येतं। त्यापैकी आपल्याला माहीत असणारी पद्धत आहे ती अवयव पद्धती। तर दिलेल्या संख्येचं घनमूळ या ठिकाणी अवयव पद्धतीने कसं काढायचं हे आपण या ठिकाणी बघूया। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण 216 या संख्येचे घनमूळ काढा असं आपल्याला या ठिकाणी विचारलं। कसं काढणार या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं 216 मग आपल्याला माहिती ही जी पद्धत आहे यामध्ये आपण काय करतो सुरुवातीला 2 गुणिले म्हणजे या ठिकाणी त्याचे भाग या ठिकाणी पडतो। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं काय बेक बे त्यानंतर शून्याचा भाग जाईल आणि 16 त्यानंतर 2 गुणिले 2 आता 2 5 10 आणि 2 4 8 त्यानंतर या ठिकाणी 2 गुणिले 2 आहे तसे या 54 आपण 2 भाग केले। तर या ठिकाणी आपण जर बघितलं 2 गुणिले 2 2 4 राहिले 1 आणि 2 7 14 म्हणजे 27
आता या ठिकाणी आपण जर बघितलं एक दोन आणि तीन वेळा हे आलेले आता त्यानंतर या ठिकाणी दोन दोन भागाचे पडत नाहीत मग तीन या ठिकाणी भाग आलूया नऊ त्रिक सत्तावीस हे आपल्याला माहिती आहे आणि हे जर आपण भाग पाहिले तर या ठिकाणी तीन गेले आणि नऊचे तीन नऊ असे या ठिकाणी भाग पडतात. आता एखाद्या संख्येचा घन म्हणजे तीन वेळा गुणाकार म्हणजे तीन तीनचा एक घट या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. समजा दोन गुणिले तीन हा एक घट गुणिले दुसरा घट या ठिकाणी करूया आपण दोन गुणिले तीनचा दुसरा घट आणि तिसरा घट या ठिकाणी दोन गुणिले तीनचा म्हणजे थोडक्यात आपल्याला लिहिता येईल की या ठिकाणी दोन गुणिले तीन च्या डोक्यावरती घन. आता बे त्रिकोण सहा म्हणजे दिलेली संख्या कशाचा घन आहे सहाचा म्हणून या ठिकाणी आपण बघतो दोनशे सोळाचे घनमूळ बरोबर तर अशा पद्धतीनं अवयव पद्धतीनं या ठिकाणी घनमूळ आपल्याला या ठिकाणी काढता येतं लक्षात घ्या. अतिशय सोपी असणारी या ठिकाणी ही पद्धत. आता या ठिकाणी वेगळं उदाहरण आपण इथं बघूया. या संख्येचं तर घनमूळ आपण काढलेलं आहे एक वेगळी संख्या आपण या ठिकाणी घेतली आणि तिचं घनमूळ या ठिकाणी काढायचं ठरवलं तर कशा पद्धतीने आपण ते काढू शकतो ते आपण या ठिकाणी बघतोय. समजा शून्य पॉइंट एकशे पंचवीस घनमुळात म्हणजे या संख्येचं घनमूळ या ठिकाणी काढायचं. आता या संख्येचं पॉइंट बंद असणार हे घनमूळ या ठिकाणी काढत असताना या ठिकाणी काय करावं लागतं तर आपण बघतोय छेद आणि अंश या स्वरूपामध्ये ही संख्या या ठिकाणी मांडता येते. तर या ठिकाणी हे घनमुळात आपण काय लिहू शकतो एकशे पंचवीस आहे तसं आणि या ठिकाणी आपण बघतो एक दोन तीन म्हणजे या ठिकाणी एकानंतर एक दोन तीन हा या संख्येचा या ठिकाणी अर्थ होतो लक्षात घ्या. म्हणजे जेवढे दशांश चिन्हानंतर संख्या आहेत तेवढे शून्य एकानंतर दिल्यानंतर बघा कोणत्याही उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो दशांश चिन्हाच्या बाबतीमध्ये दशांश चिन्हानंतर जेवढे या ठिकाणी आपण बघतो अंक आहेत तेवढ्या शून्य एकानंतर दिल्यानंतर त्याचं असणारं दशा छेद आणि अंशाच्या स्वरूपामध्ये ती संख्या म्हणजे ही परिमेय अपरिमेय स्वरूपामध्ये या ठिकाणी ही संख्या आलेली आपल्याला बघायला मिळते. आता त्यानंतर या ठिकाणी आपण जर बघितलं आपल्याला पुढची प्रक्रिया या ठिकाणी करायची आहे ती म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे घातांकाचं सूत्र आहे म्हणजे इतर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या दोन्हीचंही या ठिकाणी घनमूळ काढणं या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. याचं घनमूळ आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल आणि याचंही घनमूळ या ठिकाणी आपल्याला काढावं लागेल कारण आपल्याला या ठिकाणी सूत्र माहिती आहे. सूत्र काय हो जर ए छेद बी कारण काय जर ए छेद बी चा जर घात या ठिकाणी एम असेल म्हणजे आपण या ठिकाणी घनमूळ या ठिकाणी दाखवलेला आहे तर या ठिकाणी आपण जर बघितलं हा घात दोन्हीला पण या ठिकाणी लागू पडतो म्हणजे ए चा एम वा तर बी चा पण एम वा घात होतो म्हणून या ठिकाणी याचं घनमूळ आहे म्हणजे याचं घनमुळात दोन्ही या ठिकाणी संख्या आपण ठेवलेली आहेत याचा अर्थ हाही होतो लक्षात घ्या. तर या सूत्राचा इथं आपण आधार या ठिकाणी घेतलेला लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे आता या ठिकाणी घनमुळात या असणाऱ्या ज्या संख्येत यांची घनमूळ या ठिकाणी आपल्याला माहीत असतील तर आपण या ठिकाणी घेऊ शकतो. पहिली संख्या घनमुळात आहे एकशे पंचवीस. आता एकशे पंचवीस कशाचा घन आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती असेल नाहीतर मग अवयव पद्धतीने आपण या ठिकाणी काढू शकतो. आपल्याला माहिती आहे कारण साधी सोपी संख्या एकशे पंचवीस पाच
खांची जी संख्या है ती किती चा घन आहे तो 10 चा घन आहे म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी या संख्या आपल्याला माहिती आहेत आणि त्यामुळे आपण त्याचे घन या ठिकाणी काढू शकतो। आता या दोन्हीच्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं पण एक नियम या ठिकाणी लागू पडतो की समजा या ठिकाणी एखाद्या संख्येचा घन असेल म्हणजे a चा m वर घात आणि त्याचं घनमूळ बाहेर असेल तर याचा उत्तर काय येतो a येतो। पांच चा घन आणि बाहेर काय घनमूळ दहा चा घन आणि बाहेर घनमूळ म्हणजे या ठिकाणी ही संख्या लिहित असताना आपण इकडे या ठिकाणी इथं आपण या ठिकाणी ही लिहितोय तो ही संख्या काय येईल 510 येईल। आता 510 परत या ठिकाणी तो भागाकार आपण करून घेतला तर या ठिकाणी आपण जर बघितलं 10 00 10 10 00 आणि 5 50 म्हणजे 0.5 या संख्येचा या ठिकाणी आपण बघतोय जो म्हणजे 0.125 चं घनमूळ हे 0.5 म्हणजे शेवटी या ठिकाणी आपल्याला हे 10 लिहिणं आवश्यक आहे। म्हणून घनमूळात 0.125 बरोबर 0.5 हे आपलं उत्तर येईल। चौकट या ठिकाणी करायचे तर अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या संख्येचे घनमूळ आपण या ठिकाणी काढू शकतो। ही उदाहरण आपल्याला काही इथं दिलेले आहेत। अभ्यासक्रमांक 3.2 मध्ये जी या ठिकाणी उदाहरण आहे ती आपण या ठिकाणी सोडवायचे तरी सराव संच 3.3 मध्ये असणाऱ्या उदाहरणांचा सराव आपण या ठिकाणी करायचा आहे। तर आजच्या तासाला आपण इथंच थांबू।